देवाच्या नावाला स्तुती असो महिमा असो. प्रियानो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीमध्ये असताना मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर त्यांनी आपल्या स्वतः मुखाने काही वचनामध्ये सांगितलेले आहे. ते आपण मनन करत आहोत. आज आपण पाचवा वचन मनन करूया. पहिला चार वचने अजून तुम्ही पाहिले नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. येशू देवा, तुम्ही कोण आहात आम्हाला जरा समजावून सांगा. काढूया एक शास्त्र भाग, योहानकृत शुभवर्तमान 14:6. येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रियानो, या वचनाचे संदर्भ आपण बघितले तर येशू ख्रिस्त आपल्या शिष्य लोकांना जवळ बोलावून भरपूर गोष्टी त्यांच्याकडे सांगत आहे. अजून काही दिवसात मी वधस्तंभावर खिळले जाणार आहे आणि मी स्वर्गाकडे जाणार आहे. तेथे तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि जागा तयार केल्यावर मी परत पृथ्वीमध्ये येऊन तुम्हाला तिकडे नेतो, म्हणून येशू ख्रिस्त आपल्या शिष्य लोकांकडे सांगतो. त्यावेळीस थोमा नावाने एका येशूच्या शिष्याला काहीच समजले नव्हते. काय येशू ख्रिस्त काय सांगत आहे? त्यांच्या मनामध्ये भरपूर गोंधळ झाले होते. म्हणून थोमाने येशू ख्रिस्ताकडे एक प्रश्न विचारतो. 5 ते आपण वाचतो. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशू ख्रिस्त स्वर्गाकडे जातो म्हणून सांगितले होते. ते ऐकल्यावर थोमा या प्रश्न येशूकडे विचारतो, मार्ग आम्हाला कसं ठाऊक असणार? त्यासाठी या प्रश्नाचे उत्तर म्हणून येशू ख्रिस्त 6 सांगतो. येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. या वचनामध्ये 3 गोष्टी आहेत. येशू ख्रिस्त काय सांगतो पहा, मार्ग सत्य व जीवन, 3 गोष्टी आहेत, आपण मनन करूया. पहिला मार्ग, कुठेही आपल्याला जायचे असलं तर एक मार्ग पाहिजे, एक रस्ता पाहिजे, नंतरच आपण जाऊ शकतो. तसेच देवाकडे जाण्यासाठी मार्ग म्हणून येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, जगामध्ये असणारे प्रत्येकांच्या मनामध्ये इच्छा आहे, मी माझं मरण झाल्यावर मी देवाकडे जायला पाहिजे, मी देवाबरोबर असायला पाहिजे, मी स्वर्गाकडे जाऊन पोहोचायला पाहिजे, अशी प्रत्येकांची इच्छा आहे. त्यांना पाहून येशू ख्रिस्त हा वचन सांगतो, मार्ग मी आहे, देवाकडे जाण्यासाठी, स्वर्गाकडे जाण्यासाठी मार्ग मी आहे. जगामध्ये भरपूर लोकांचे विचार वेगवेगळे असतात. प्रियानो, एक उदाहरण सांगतो. समजा एका ठिकाणी तुम्हाला जायचे असले तर वेगवेगळे रस्ते असतात. कोल्हापूरला जायचे असले तर भरपूर रस्ते असतात, एकच रस्ता तसं नाही. तसंच भरपूर या जगामध्ये धर्म आहे, प्रत्येक धर्म शेवटी आपल्याला देवाकडे नेणार. काही लोक अशी विचार करत असतात, प्रत्येक धर्म शेवटी देवाकडेच मला नेणार, पण ते चुकीचे आहे. प्रियानो, या ठिकाणी स्पष्टपणे येशू ख्रिस्त सांगतो, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, मी आहे तसं सांगण्यापेक्षा मीच आहे तसं सांगितलं तर एकदम जोर देऊन येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगतो, मीच आहे. आणि पुढे आपण काय वाचतो, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही, मार्ग मीच आहे. प्रियानो, देवाकडे जाण्यासाठी, स्वर्गाकडे जाण्यासाठी एकच मार्ग आहे, म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्त आहे. या जगामध्ये दुसरा कुठलाही मार्ग आपल्याला देवाकडे नेऊ शकतच नाही, एकच मार्ग आहे. प्रियानो, हेच आपण प्रेषितांचे कृत्य 14:12 वाचतो, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही, म्हणून शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. तारणासाठी, स्वर्गाकडे जाण्यासाठी, आपल्या आत्म्याची मुक्ती होण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही, कुठलाही धर्म नाही, येशू ख्रिस्तच मार्ग आहे. पुढचा शब्द काय, सत्य. प्रियानो, जरा कल्पना करा, एकच सत्य असू शकतो, एकापेक्षा जास्ती सत्य असणे शक्यच नाही. एकच सत्य आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तारण प्राप्ती होते, आपल्याला मुक्ती मिळते, एकच सत्य आहे. प्रियानो, पण जगामध्ये आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो वेगवेगळे सिद्धांत असतात. गुरु लोक, मोठे मोठे स्वामी लोक, त्यांनी भरपूर ध्यान करून
आणि ज्ञान मिळवले अशी सांगतात. आणि त्यांनी सांगतात तुम्ही अमका गोष्टी करा, तमुक गोष्टी करा, तुम्हाला स्वर्गीय राज्य प्राप्त होणार, अशी वेगवेगळे शिकवण ते देत असतात. वेगवेगळे सिद्धांत आहे जगामध्ये, पण ते सगळे चुकीचे आहे प्रियांनो. काही लोकांना वाटते मी यात्रेला गेले तर मला स्वर्गीय राज्य प्राप्त होणार आणि नदीत स्नान केले तर मला स्वर्गीय राज्य मिळणार, पण ते सगळे चुकीचे आहे, ते सगळे असत्य आहे. एकच सत्य आहे, ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा होते आणि आपले तारण होते आणि आपल्याला मुक्ती मिळते आणि आपण स्वर्गाकडे जाऊ शकतो. हे एकच सत्य आहे प्रियांनो. पुढचे शब्द काय? जीवन. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळते प्रियांनो. आपण या जगामध्ये मरण पावल्यावर आपण येशू ख्रिस्तासोबत, देवासोबत आपण स्वर्गामध्ये असणार आहोत. आपण सार्वकालिक जीवनामध्ये जाऊन पोहोचणार आहोत. आपण नेहमी तिथेच आनंदित असणार प्रियांनो. येशू देवा तुम्ही कोण आहात? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून प्रियांनो आपण ख्रिस्ती लोक धैर्याने राहूया. आपल्याला स्वर्गीय राज्याची खात्री आपल्याला आहे. आणि ज्यांना ही सत्य, ही मार्ग माहीत नाही, अशा लोकांकडे जाऊन आपण त्यांना वाचवूया, त्यांच्याकडे स्वार्थ सांगूया आणि आपण त्यांचे तारण करूया. देव आपल्याला सहाय्य करो.